कालचो केस पेपर खाई गेला का घराना बघ पर टाइम पर डे केस पेपर काढून जाय त्यांना 100 रुपये देऊ पाहिजे गवर्नमेंट हॉस्पिटल आखे हॉस्पिटल बंद करता जो समझ बाय डॉक्टर दोन एक डॉक्टर अवेलेबल जन्ना आवाज आवाज केला एक डॉक्टर धावून येली किदे तुम्ही एक डॉक्टर दवरता दोन दोन असाल हंगा तुमची रात्री तर सुविधा आमका मिळचीच ना दिसाची मिळची ना जानवरांक त्या आणि म्हणता की आम्ही प्रॉब्लेम सॉल्व करता कसले प्रॉब्लेम सॉल्व केला तुम्ही आजपर्यंत आमका सिरीज भी आडून लायता भाडले कसे असतात थोड्या गोष्टी असतात आउट ऑफ 5 थिंग्स व्हॉटएव्हर वी आर हॅव्हिंग वी विल डेफिनेटली यूज इट अप आणि समजा जर किती ना जर डेफिनेटली वी हॅव टू यू नो वी हॅव टू आस्क फ्रॉम आउटसाइड बिकॉज ते शेवटी कसे असतात दॅट ट्रीटमेंट इज इम्पॉर्टंट वी हॅव टू ट्रीट द एनिमल तुमचं टायमिंग किती सर आमचं 9 to 5 टायमिंग इन बिटवीन दॅट इज लंच टाइम 12 ओके सेकंड थिंग पहिला प्रश्न आहे कस्टमर तुमचं केलं असं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल असून बसून जर 2 रुपयाची जी ब्लेड लागतात ती पासून तुम्ही बाहेर आढळून येतात किद्या कसं जातात तुमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलात एक खूप फॅसिलिटी अशी ना की एक सिरिंज 2 रुपयाची व टॅबलेटी असं ब्लेम करून कसे जातील वी आर नॉट ब्लेमिंग इट द कस्टमर द पेशंट इट सेल्फ ब्लेमिंग वी आर ब्लेमिंग कस्टमर इज कंप्लीट प्रॉब्लम आहे तुमचा प्रश्न विचारता चेक कर सर आ सांगता मेडिकल वाले तो सिस्टम चेक करता काम सांगता आओ कंप्लीट करता जाय जरा मॅडम कस्टमरचे कंप्लेंट प्रमाणे आम्ही तुमका विचारता एक त्यांना तुम्ही आन्सर बघता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जे किती आहे ते आमच्या ब्रीफ करपाचे आणि कस्टमर सॅटिस्फाय करपाचे तुमका सांगले मी आता कस्टमरचे सॅटिस्फॅक्शन झाले असा ते दोनांना आम्ही सर एक 2 रुपयाचे ब्लेड सुद्धा तुमच्याकडे आता पण तुम्ही आता ब्लेड जर इशू करता की फटाफट ब्लेड पण तुम्ही हाडपाक लायता तुम्ही हाडपाक लायता ना ते हाडच पडले नाही ना म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल ना अवेलेबल ना असं प्रकार ना जे सप्लाय असेल ते आउट पण तुमच्याकडे गॉज होई ना तर मॅडम आता ते ना 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 असे म्हणी ना नाही गव्हर्नमेंट फॅसिलिटीज दे हॅज टू हॅव नो देअर इज लॉट्स ऑफ एमर्जन्सी यू कॅन नॉट डिनाय फॉर इट सप्लाय जिथे जातात तिथे आम्ही वाद वाढवता असे दिसाना मॅडम तुमचा तुमच्याकडे सामान नसतात तुम्ही हाय ऑथॉरिटी गव्हर्नमेंट आता ते कसे असं आय एम नॉट ऑथॉरिटी आय टोल यू प्लीज हेअरअप्स अँड देअर दे विल बी इन अ बेटर पोझिशन सॉरी 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 ना वक्ता तुम्ही क्वेश्चन आहे वक्ता तुम फार्मसीतल्या नळल्या फर्स्ट टाइम येला का याच्या पहिले येला तुम्ही याच्या पहिले येला त्यांना वक्ता कशी आणले ना अंगर अवेलेबल हा का सतत भाईली अडूंगला येतं सतत भाईली अडूंगला येतं सगळं दोन नेक्स्ट टाइम येणार पण ज्यांना तुम्ही हंगासर व्हिजिट दिल्या त्यांना वक्ता तुमका भायले अडून लागले हा माझं 5 तारखेक माझ्या पेटाचं ऑपरेशन झालं माझं गो येऊन फर्स्ट डे त्याला ट्रीटमेंट करून घेऊन गेलो त्यांनाही भायले वक्ता दिले सिरिंज दिले सगळे दिले ऑपरेशनाचे पैसे त्याचं बिल झाला 1000 रिसीट मारपाक सांगले ते रिसीट केले 1500 रुपयाचे आमकां सगळं हे दिला त्याने ऑपरेशन सर्जिकली जे बी लागता ते दिला हायन हाडला तेही दिला त्यांना पहिर त्याला जोर येयलो एमर्जन्सी केस म्हणून हांगा येयली हांव की असं असं झालं माझ्या पेटात प्रॉब्लेम झाला म्हणून तर ती किती म्हणतात ती आमचं टायमिंग 12 to 12:30 म्हणजे ओके 2 तर मला काय प्रॉब्लेम ना फक्त माझे इथले झालं की मी दार ओपन दौरा आम्ही भीतर घेऊन बसतात तो म्हणता की माका राईटचा दार बंद करपाक हांव बंद करतलो तुका खंय वचून कंप्लेंट करपाचें हा कर तिणी कसली म्हणल्यार इतले एक सिरिंजीची सुद्धा सुविधा आमच्या पेटाक दिनात आमकां भायले म्हणटात गव्हर्नमेंट हॉस्पिटल कसले गव्हर्नमेंट हॉस्पिटल कांयच ना बॅटरीन भायले सिरिंज भायले वखदां भायले सलाईन भायलो इंजेक्शन भायलो ऑल थिंग भायलो सगळं सगळं ऑपरेशन ब्लेड सुद्धा भायले सर्जिकल ग्लावज तेही सुद्धा म्हाका हाडपाक सांगले सर्जिकल ग्लावज सुद्धा तुमका विकते हाडपाचे माझ्याकडे ऑफ प्रूफ बिल आहा सगळे असा आमच्याकडे 1 तारखेपासून हांगा येता डेली येता
डेली सर्जरी झाल्यापासून त्यांना येतात डेली त्याच्याकडे ट्रीटमेंट घेऊपाक तो डेली हांव त्यांना वखद हाडून दिता सिरिंज हाडून दिता सगळे हाडून दिता करा म्हणता माझा इश्यू एकूच हा की आम्ही ज्यांना येतात न्हू पेटा घेऊन आम्ही बाहेर राहत ना आमच्या पेटाचो दरवाजो तुमचं लंच टाईम हा तुमचं स्टाफ रूम असतो तुम्ही भीतर बसा माका काय प्रॉब्लेम ना पण हो दरवाजा तुम्ही बंद केला माका चलचे ना तुम्ही म्हणता न्हू आमच्याच अंगात चलतले तसे ना आमच्या पेटाचो दरवाजो आमचा दरवाजो तो आमच्या हक्काचो आम्ही कित्याक बाहेर राहपाचे आमची पेटा उडकी मारून बाहेर गेलेले एका रिस्पॉन्सिबल कोण असा गव्हर्नमेंट कोण असा कोण त्यांना हे करचं ना तो म्हणता न्हू म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असून तुमका गव्हर्नमेंटातर्फे जी किती सुविधा मिळवूक जाय ती हंगासर मेळना इवन आमका कॉटन गॉज रोल सुद्धा हाडचे पडले ते सुद्धा हाडले पण विथ बिल आहात माझ्याकडे सगळे आजचे कालचे फारे सगळे बिल आहात माझ्याकडे सर्जरीचे सुद्धा बिल आहात आणि डेली 100 रुपीजचा आपलं पेपर काढचो पडता म्हणजे केस पेपर एव्हरी 100 रुपया देऊन करचो पडता दिवसच पडता डेली दिवसच पडता डेली कित्याक दिवपाचे आम्ही आमचे केस पेपर हो हा डेली ते केस पेपर कित्याक लागून कित्याक आमच्या गव्हर्नमेंटाचं म्हणता न्हू तुम्ही ही सुविधा दिता ती सुविधा तुम्ही न्यूजवर घालता पेपरवर घालता आज खंय आहात 24 hours ते 104 किती ऍम्ब्युलन्स येऊपाची खंय असा आयतना भुरग्यांक कसली सुविधा ना ती रोज रोज एक कुत्रो थंय उडून ओडटात ती वचून पळयनात सुद्धा त्याका किती झाला म्हणून आम्ही फोन केले म्हणतात खंय फोन करा दुसऱ्या डॉक्टराक आमच्याकडे सुविधा ना अय तू किती करता कर जा तुझी कंप्लेंट खंय दिता दे जा हांव हा तुझ्या वांगडा कंप्लेंट करपाक तुका काय करपाचे कर हे किती धमकी दिता कोण तो आता तो आत्ता उलयलेलो तो इन्चार्ज इन्चार्ज तो ओके तर कित्याक ती आमकां धमकी दिवप ना आमचो हो माझा एक असा हो दरवाजो बंद तुम्ही करप ना तुमच्या जेवणाचा टायमींग आहात तुमचा स्टाफ रूम आहात तुम्ही बसा स्टाफाचे तर आमकां काय लागणार तुम्ही कितेंही करा दोन झाले तुम्ही यात आमच्या पेटाचे तुम्ही किती हाते ट्रीटमेंट करा पण हो दरवाजा ओपन दवरा हो दरवाजा बंद झाल्यावर हेच प्रॉब्लेम जाता खंयच्या टायमार बंद असता 12:30 ते 2 कंप्लीट भितरसून खिळी असता हांव कितले फावटी दार फटकायला आज बी काल बी तरी हो काय ना काल एक पेशंट येयलो तो दार मारता मारता त्याच्या पाया किती घाव झाले त्याला चलूक जायना तरी तो येलो थंय कुत्रो हे झाला मासे या घेऊन आता पण वखदां हाडून दिता कित्याक तुम्ही वखदाची बॉक्सां घालतात भितर पहिली तुमकां दिसूंक ना वखदाची कित्याक आता तुम्ही सगळे आत भितर भरयतात आत्ता कळलो इतले दीस तुम्ही लूट मार लायली पब्लिकांची रोज 100 रुपयाची केस पेपर काढा रोज भायले 300-400 रुपयाची वखदां म्हणजे पेटो म्हणलं कितें आमकां नाका बरं पहिली आम्ही त्यांना पळयता कित्याक त्यांना उलोवपाक तोंड ना आमकां असा कितें झाल्या आणि हांव सांगू शकता हेका की बाबा जरा राव डॉक्टर बिझी हांव पेटान किती सांगू डॉक्टर त्यांना कळटा अकल हा किती हा जाणवर ते यांचे खूप झाला हंगात लागी सगळे राहतात जी बी हॉस्पिटलचे पळतात इन्चार्ज आहात सगळी लागी आहात पण हंगा एखादे दीस कोणाची विजीट आहात किती चाललं हॉस्पिटलात विजीट असा ना यांची कित्याक विजीट ना तुम्ही पळतात न्हू सगळे तुमकां भितर बसूंक जाय फक्त आणि हिने आमकां भायल्यो पब्लिकाची हाडा मेडिकल असून हे हाडा मेडिकल असून ब्लड टेस्ट करा तेजे हे करा करता आम्ही तुम्ही बरे भाषेन दिले करता पब्लिकाक इतले तुम्ही आता मूर्ख समजू नका पब्लिकाक.